नेरळ शहरात एका रात्रीत अज्ञातांनी 5 दुकानं फोडली असून हजारो रुपयांचा माल लंपास केलाय, तर दुकानातील चिल्लर देखील चोरीला गेली आहे. दरम्यान मुख्य बाजारपेठेच्या केंद्रस्थानी असलेल्या अंबिका नाका येथील किराणा आणि मोबाईल दुकानं फोडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील नेरळ शहर गेल्या काही महिन्यांपासून चोरांनी लक्ष केलंय. बंद घर फोडणं, व्यापारी वर्गाची दुकानं फोडून सामानाची नासाडी, तसंच गल्ल्यातील चिल्लर पळवून नेणं, या घटना घडत असतानाच सन 2024 स्वागताला चोरांनी नेरळ शहराला पुन्हा एकदा लक्ष केलं असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मंगळवारी 2 जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य बाजारपेठ येथील अंबिका नाका म्हणून प्रसिद्ध अशा परिसरातील मनोहरलाल सुनील कुमार किराणा स्टोअर आणि जय गजानन किराणा स्टोअर तसंच MD कोठारी किराणा मालाचं दुकान, त्याचसोबत अंबिका भुवन हॉटेल आणि ओम बन्ना मोबाईल शॉप ही दुकानं चोरांनी फोडून लुटली आहेत. यामध्ये किराणा दुकानातून चोरट्यांनी गल्ल्यातील चिल्लर चोरली असून सामानाचं नुकसान केलंय, तर मोबाईल दुकानात रिपेअरिंगसाठी आलेले ग्राहकांचे महागडे फोन चोरांनी चोरी केलेत. या मोबाईल शॉप जवळच एक सोन्याचं दुकान होतं, परंतु या दुकानाला मालकानं सुरक्षिततेच्या दृष्टीनं 2-3 शटर लॉक तयार केल्यानं चोरांनी सोनार दुकान लुटण्याचं धाडस केलं नसावं असा अंदाज वर्तवण्यात आलाय. एकूणच मोबाईल शॉप आणि किराणा दुकानातील चिल्लर असा एकत्रित 80 ते 90 हजारांचा मुद्देमाल या अज्ञात चोरट्यांनी लुटला आहे. दरम्यान ही घटना दुकान मालक दुकान उघडण्यासाठी सकाळी हजर झाले असता उघडकीस आली असून याबाबत नेरळ पोलिसांना माहिती देण्यात आली. अगोदरच वाढत्या महागाईमुळे व्यापारी वर्गाच्या व्यवसायावर झालेला परिणाम, त्यातच शहरात सततच्या वाढलेल्या चोरीच्या घटना, यामुळे पुरता व्यापारी वर्ग कोसळून गेलाय अशी भावना यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. एकूणच काही दिवसांपूर्वी याच परिसरात एक घर तर टेपाळी येथील 2 घरं अज्ञात चोरट्यांनी घर मालक घरात नसताना रात्री फोडली होती, तर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात देखील भर दुपारच्या सुमारास चोरांनी घर लुटलं होतं. एवढंच काय तर नेरळ रेल्वे स्थानक जवळील मुख्य रस्त्यावरील 3 किराणा दुकानं ही देखील लुटायला चोरांनी कमी केलं नव्हतं. या सर्व घटना ताज्या असतानाच आजची घडलेली घटना मात्र पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.